धन्यवाद आजच्या कार्यक्रमात आमच्यासोबत असल्याबद्दल आज पुन्हा आपल्यासोबत एक अद्भुत पाहुणे डॉक्टर रवाय झकॅरॅस देव त्यांना अतिशय अद्भुत प्रकारे लोकांच्या विविध प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उपयोगात आणतो आहे लोकांना या प्रश्नांची उत्तरं हवी हवी असतात पण ती कशी द्यायची आहे त्यांना ठाऊक नसतं कदाचित तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील डॉक्टर झकायास आमच्यासह असल्याबद्दल धन्यवाद मला अत्यानंद वाटत आहे धन्यवाद कालच तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही सेवेत कसे आलात तुमचं सेवा कार्य कसं चाललंय पण मला हेही ठाऊक आहे की तुम्ही आमच्यासारखे गोर गरीब गरजू आणि दुखावलेले लोकांना मदत करण्यात गुंतलेले आहात पुढे जाण्याआधी तुमच्या या सेवा कार्याविषयी आम्ही सुवार्थेची घोषणा करतो आणि ख्रिस्ती विश्वासाचे समर्थक या नात्यानं लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन ख्रिस्ती विश्वासाचा पाठपुरावा करतो बघा साठ आणि सत्तरच्या दशकातल्या फ्रान्सिस शेफरच्या लिखाणानं अनेकांना प्रभावित केलं होतं आणि डॉक्टर शेफरनं असं म्हटलं होतं की तुम्हाला सुवार्ता आणि दया या दोन पायांची गरज आहे जर तुम्ही कळवळ याच्या हृदयाशिवाय सुवार्ता सांगता आणि लोकांच्या जीवनाला स्पर्श करू इच्छिता तर ते होणं फार कठीण आहे म्हणून आमची ख्रिस्ती विश्वासाच्या समर्थकांची टीम संदेश देण्याचं आणि लिखाणाचं कार्य करते तेव्हा आमचा इंटरनॅशनल वेल स्प्रिंग नावाचा सेवा संघ हा सेवेच्या विविध कार्यात गुंतलेला असतो जॉईस ते लोकांना देह व्यापाराच्या कचाट्यातून सोडवतात एड्सग्रस्त मुलांना मदत करतात तर मस्तक आणि हृदय यांचा मेळ साधण्यासोबत आम्ही कळवळ्यानं लोकांची हृदय जिंकतो आमचं कार्य ही नेमकं असंच चालतं या इमारतीमध्ये प्रवेश करताना तुम्ही ती मोठी पाठी पाहिलीच असेल ज्यावर लिहिलंय की ख्रिस्ताची सुवार्ता लोकांवर प्रीती कारण प्रभू येशूने सुद्धा वार्ता सांगितली आणि लोकांना मदत केली तर आपण ती दोन्ही कार्य एकत्रच करायला हवीत आणि बघा आमच्या दर्शकांचा सुद्धा यात वाटा असतोच तर तुमच्या मते आज लोकांच्या जीवनात असलेले सगळ्यात कठीण प्रश्न कोणते आहेत ज्यांची तुम्हाला उत्तरं द्यावीशी वाटत आहेत त्यांना आज बघा एक प्रश्न नेहमी मला विचारण्यात येतो फक्त एकच मार्ग असण्याची काय गरज आहे नेमकी एकच मार्ग आहे असं म्हणणे एवढे संकुचित तुम्ही कसे काय असू शकता बरं मला हे फारच मजेशीर वाटतं कारण जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणते तेव्हा ती अज्ञानाने म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा जगातल्या इतर प्रत्येक विचारांना तुच्छ मानत असते जगातला प्रत्येक दृष्टिकोन वेगळा आहे <laughs> हिंदू दृष्टिकोन वेगळा आहे बौद्ध दृष्टिकोन वेगळा आहे इस्लाम दृष्टिकोन वेगळा आहे आणि आम्हाला कळलंय की नास्तिक दृष्टिकोनही <laughs> वेगळा आहे ते तुम्हाला गप्प <laughs> करू पाहतात किमान आपण तरी या प्रत्येक विचाराच्या वक्त्यांना बोलण्याची मुभा देतो इस्लामसारखा वेगळेपणा कुठेच नाही हिंदू दृष्टिकोन कर्म आणि पुनर्जन्म यावर कुठलीच तडजोड करणार नाही आणि तेच इतरांच्या बाबतीत आहे मग प्रश्न असा येतो की या सर्वांना सामावणारं सत्य कसं का काय असू शकेल सत्य जर काही वगळत नसेल तर ते सत्यच नाही कारण सत्याची व्याख्याच तशी आहे की ते संबंधित गोष्टीशी सुसंगत असतं आणि सत्य नसलेल्या गोष्टींना वगळतं हीच सत्याची व्याख्या म्हणजे सत्य एकच आहे किंवा काहीच सत्य तेव्हा हा प्रश्नच वास्तविकतेकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतो अविरोधाभासाचा जो नियम आहे ज्याच्याविषयी तुम्ही मागच्या भागात बोलला होता की दोन परस्पर विरोधी गोष्टी खऱ्या असू शकत नाहीत हे एक सत्यविधान आहे दोन विभिन्न प्रकारच्या गोष्टींना तुम्ही एकत्र देखील ठेवू शकत नाही त्यांचं त्यांचं तुम्ही चित्रही रंगू शकत नाही त्या एकट्याच -एक एक -एक सादर करता येतात तेव्हा सत्याच्या व्याख्येनुसार ते काही गोष्टी वगळत तर मग मा यावर मला असं म्हणायचंय की वेगवेगळ्या विचारधारा खरं उत्तर कसं ख्रिस्ती विश्वासाचा पाया हाय की आपण अशा देवावर विश्वास ठेवतो जो जिवंत आहे पण इतर धर्माचे लोक ज्याच्यावर आपली श्रद्धा ठेवता ते आता जिवंत नाही आहेत पण देव जिवंत आहे प्रभू येशू मरणातून उठला आहे ख्रिस्ती विश्वास या पायावर उभा आहे तो बधस्तंभावर गेला त्याने आपली पाप स्वतःवर घेतली आपली शिक्षा त्यांनी स्वतःवर घेतली त्याच्या बलिदानामुळेच आपण मुक्त मुक्त झालो हो, आहोत तो मेला मरणातून पुन्हा उठला तुम्हाला हे सत्य का वाटतं बघा याचं <laughs> वैशिष्ट्य आहे जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुम्ही बरंच काही शिकता गेल्या चाळीस वर्षांपासून मी हेच करतोय आणि एक गोष्ट मला आवडते ती ही की तुम्ही अजूनही शिकू शकता आणि संस्कृती वगैरेच्या गोष्टी समजू शकता जीवनाविषयी चार प्रश्न आहेत जॉईस त्याची उत्तरं तुम्ही आपल्या हृदयात दिली आहेत प्रत्येक ऐकणारा ती उत्तरं एकतर देण्याचा प्रयत्न करतो किंवा तो कोणाला तरी शोधतो जो ती देऊ शकतो हे चार प्रश्न काय आहेत उत्पत्ती जीवनार्थ नैतिकता आणि शेवट मी नेमका कुठून आलो माझं जीवन अर्थपूर्ण कसं होईल बऱ्या आणि वाईटातला फरक मला कसा ओळखता येईल पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यानंतर त्यांचं काय होतं हेच ते चार प्रश्न आहेत आता तुम्हाला आठवत असेल की आपण सत्याच्या परीक्षेवर बोललो वास्तविकतेशी संबंधित आणि इतर सर्व गोष्टींची संयुक्तिक जर तुम्ही प्रभू येशूची उत्तरं पाहिलीत उत्पत्ती जीवनार्थ नैतिकता आणि शेवट या विषयीच्या प्रश्नांच्या बाबतीत तर तुम्हाला त्यानं दिलेल्या उत्तरात वास्तविकता आढळते आणि तुम्ही त्या गोष्टी एकत्र केल्या तर ही चावी आहे त्या संयुक्तिका आहेत त्यांची नीट जुळणी होते इथे मला तुम्हाला एक उदाहरण द्यावं असं वाटतं एकदा मी जगातल्या एका संवेदनशील भागात होतो तिथला धर्म अतिशय संवेदनशील आहे मला दक्ष राहणंच गरजेचं होतं एका प्रख्यात विश्वविद्यालयाचे व्याख्याते जेवणाच्या वेळी माझ्या शेजारी बसले होते मी माझं भाषण संपून बसलो होतो मला वाटतं जीवनार्थ काय आहे यावर ते होतं त्या विशिष्ट भागात हे गृहस्थ पंधरा वर्षांपासून राहत होते आणि ते पूर्णपणे जहाल मतवादी होते मी माझ्या जागेवर बसलो तेव्हा त्यांनी माझ्या हातावर हात ठेवून म्हटलं तुम्ही बोलत असताना एक विचार आला ते म्हणाले क्षमा करण्याच्या बाबतीतलं ख्रिस्ताचं अद्वितीय पण तुम्ही मांडलं तो कशी क्षमा करतो आणि जगातले इतर विचार तुम्ही मांडले ते खरंय कर्मामध्ये तुम्ही किंमत मोजता तुमच्या चांगल्या कृत्यांच्या विरोधात वाईट कृत्य तोलली जातात पण ख्रिस्ती विश्वासात तुमची क्षमा होते तुम्हाला क्षमादान मिळतं त्यांनी मला जे सांगितलं ते फारच अद्भुत होतं खरंच अद्भुत वा अद्भुत आहे ते असं म्हणाले तुम्ही खंडणी भरून मुक्त केले जाता किंमत दिली जाते पुनर्स्थापना केली जाते पुन्हा नातं जोडलं जातं तुमच्या चुकीची भरपाई केली जाते आणि चुका करणारा लाभार्थी बनून जातो केवळ कृपेमुळे ख्रिस्ती विश्वासामध्ये अशी एक गोष्ट दान स्वरूपात दिली जाते असं ते म्हणाले आणि याचमुळे तर ख्रिस्ती विश्वास वेग आहे अगदी खरं तोच फक्त कुणालाही अशी देणगी देतो खरं तर जगातल्या प्रत्येकाला हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाला ते कशावरही विश्वास प्रत्येकाला ठेवत मला आशा आहे की जे दर्शक तुमचा आणि माझा वार्तालाप ऐकत आहे ते आता किंवा हा कार्यक्रम समाप्त झाल्यावर थोडा वेळ वेगळा काढतील आणि योहानाच्या शुभ वर्तमानात येऊन त्यातला तिसरा अध्याय वाचून काढतील आणि त्यात ख्रिस्ताची प्रीती कशी व्यक्त झाली ते पाहतील देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं हा उगम पितृत्वाचा आहे देवाच्या पितृत्वाचा देवाचं देणं विनाट आहे एवढी प्रीती संदर्भ संबंधित आहेत तो कोणी विश्वास ठेवतो हो पातळी सार्वकालिक आहे नाश होणार नाही तर सार्वकालिक जीवन मिळेल हे सर्व न्यायाशी निगडित आहे यात देवाचा सार्थ न्याय सामावलेला आहे आणि तारणाऱ्यानं येऊन किंमत मोजली आणि मला आणि तुम्हाला मुक्त केलं ज्याला आपली पतित अवस्था लक्षात येते फक्त तोच त्याच्यावरच्या कृपेचं आणि क्षमेचं सौंदर्य ओळखून या शब्दांचं मोल ओळखेल की आता तू मुक्त आहेस तुला खंडून घेतलंय तू मौल्यवान आहेस सुवार्ता समृद्ध आहे सामर्थ्यशाली आहे आणि ती खरी आहे आणि ती सुलभ आहे खरी आहे फारच सुलभ आहे आणि तुम्ही जर देवाची वाणी ऐकली तर माझ्यासोबत आत्ता ही साधी प्रार्थना करा की प्रभू माझा विश्वास आहे तू माझ्या हृदयात ये मी येशूला स्वीकारतो येशूला स्वर्गाच्या राज्याविषयी विचारलं तेव्हा त्यानं एखाद्या तत्वज्ञानाला किंवा एखाद्या फार मोठ्या गुरुला किंवा शिक्षकाला निवडलं नाही तर एका लहान मुलाला त्यानं मध्ये उभं केलं आणि म्हणाला की या लहानातील एकासारखं झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाचं राज्य अजिबात मिळणार नाही सुवार्तेला तुच्छ लेखण्या इतकी ती साधी नाहीये पण एका लहान मुलाला समजण्या एवढी ही साधी आहे आणि एखादा तत्वज्ञानी तिच्यात रमून जाईल इतकी ती खोलय्या आहे आज जगात काय चाललंय ते तुम्हाला सांगू का आपण कालच बोलत होतो की जगामध्ये इतका गुंता झालेला आहे आणि लोक जितके देवापासून दूर जातात तितकाच गुंता वाढत चालला आहे आणि जगात फारच गुंतागुंत आहे मला वाटतं लोक तळमळताय ते ही साधी बातमी ऐकण्यासाठी आतुर आहेत की देव त्यांच्यावर प्रीती करतो देवाकडे त्यांच्यासाठी उत्तर आहे माझं लक्ष या कार्यक्रमाच्या उर्वरित भागाकडे आज आपण देवाविषयी म्हणजे देवाच्या प्रीतीविषयी भरपूर बोललो आणि बायबल आपल्याला शिकवतं की प्रभू येशू देवाच्या व्यक्तिमत्वाचं हुबेहूब आहे पुन्हा आल्यावर आपण या प्रश्नांवर आणखी चर्चा करून उत्तर देणार आहोत आणि मला खात्री आहे ती तुमच्यासाठी लाभदायक ठरतील तेव्हा कुठेही जाऊ नका आम्ही लगेच परत येतोय हा स्वागत असो मी डॉक्टर रवाय सोबत आहे आणि आम्ही काही गोष्टींविषयी बोलणार आहोत ज्या तुमच्यासाठी आशीर्वादाच्या ठरणार आहेत डॉक्टर तुम्ही म्हणालात की लोकांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जीवनाचा अर्थ काय आहे आणि पुष्कळ लोकांना तो पडलाय तुम्ही याविषयी काही सांगू शकाल का माझ्या मते हे अगदी खरं आहे जॉईस पण कुठल्याही मार्गाने तुम्ही आलेले असला तरी शेवटी तुम्ही अशा गोष्टींच्या किंवा व्यक्तीच्या शोधात असता था। जे सर्व काही एकत्र आणू शकतील मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो साधारणपणे दीड वर्षापूर्वी मी येल येथे मुक्त चर्चासत्र घेत होतो त्या स्थळाचं नाव येल होतं ती गुरुवारची रात्र होती त्या ठिकाणी तुडुंब गर्दी झाली होती आणि एक ट्रस्टी प्रेक्षकांमध्ये बसले होते आणि माझ्या एका मित्राच्या शेजारीच ते बसले होते आणि त्यांनी ते पाहून माझ्या मित्राला म्हटलं मला हे काही समजत नाही ते म्हणाले ही सर्व मुलं आठवड्यातून एकदा या सभागृहात हे जाणून घेण्यासाठी एवढी गर्दी का करतायत की येशू हाच एक मार्ग आहे <laughs> ते म्हणाले ही मुलं इथे काय करत हो हो येशू हाच एक मार्ग आहे आणि मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणार होतो मुक्त चर्चा होती ना ती आणि मी तुम्हाला काय सांगू जॉयस गर्दीनं दरवाजा जाम झाला होता गल्ली बोळात लोक जमले होते आमच्या डी व्ही वर सर्व गोष्टी आहेत ज्यांना त्या पाहायच्या आहेत ते आहे त्या पाहू शकतात आणि माझ्या शेजारी बसलेला मित्र त्यांना म्हणाला की बघा जर टॉनी ब्लेअर किंवा एखादी विख्यात व्यक्ती इथे असती आणि ते सर्वांना कळलं असतं तरी इतका प्रेक्षक वर्ग गोळा झाला नसता माझा मित्र त्यांना म्हणाला मी त्यांची मनं रिकामी तर केली नाहीत ना आणि माझ्या मते सध्या हेच घडण्याची फार गरज आहे आणि जिथे तुम्ही कुठे जाता तिथे तुमच्यात कोणता रितेपणा येतो या तंत्रज्ञानाच्या युगात दळणवळण आणि वाहतूक अतिशय प्रगत झाली असताना लोकांना अधिकाधिक गोष्टी लवकरात लवकर कळतायत आता आता तुम्हाला सांगतो एका बारा वर्षाच्या मुलाला ज्या गोष्टी आज शिकायला मिळतात त्यासाठी पूर्वी लोकांना अनेक वर्ष थांबावं लागायचं त्यामुळे आज त्यांच्या कल्पना मोठी त्यांनी भरारी मारलेली आहे आणि त्यांच्या समाधानाची क्षमता उद्ध्वस्त होत चाललेली आहे आणि हाच खरा प्रश्न आहे कुणालाही कशासाठी थांबायची इच्छा नाहीये झटपट सगळ्या गोष्टी मिळत आहेत पण त्या तशा असू नयेत याच हेतूने ठेवण्यात आलेल्या आहेत खरं तर पण ते झटपट इच्छापूर्तीपेक्षा अधिक आहे ते इच्छापूर्तीच्या मुळाशी घेऊन जातं आणि ते त्यांना पूर्वीपेक्षा अधिक रिक्त करतं त्यामुळेच अस्तित्ववाद्यांनी साठीच्या दशकात याविषयी लिहून ठेवलंय की भोगवादी जीवनातून रिक्तपणाचा उगम होतो आणि माझ्यासाठी चकित करणारी व्यक्ती म्हणजे ऑस्कर वाईल्ड ही आहे जे पूर्णपणे सुखासीन जीवन जगले आपल्या मृत्यूशय्येवर असताना ते आपल्या सल्लागाराशी बोलले आणि त्यांच्या पॅरिस इथल्या कबरेवर इयोबातलं एक वचन लिहिलंय एका देवहीन व्यक्तीला आपल्या कबरेवर इयोबातलं वचन का बरं लिहाव असं वाटलं असेल आपलं सुखासीन जीवन भोगून शेवटी रिक्तपणा झाल्यानंतर तर जीवनार्थ हा महत्वाचा प्रश्न आहे जीवन अर्थपूर्ण कसं होतं या मोठ्या उत्तराला आपण लहान करूया जीवनाला कशामुळे अर्थ प्राप्त होतो त्यासाठी चार गोष्टी हव्यात तुम्हाला अद्भुत गोष्टीची जाणीव व्हावी पण फक्त अद्भुत गोष्टी चालत नाहीत फक्त कल्पनाविलास गरजेचा नसतो आपल्याला गरज असते एका अद्भुत सत्याची तर आपण येतो सत्याकडे मग प्रीतीकडे मग सुरक्षिततेकडे ज्याच्यामुळे टिकवलं जाण्याची शाश्वती मिळते जीवनार्थाचे चार घटक आहेत अद्भुत सत्य प्रीत आणि सुरक्षितता बरेचदा लोकांना फक्त अद्भुत हवं असतं किंवा ते प्रीतीच्या शोधात असतात आणि त्यांना सुरक्षितता हवी असते पण ते सत्याला मुक्तात आणि वास्तविकतेपासून दूर जातात तर जेव्हा या चार गोष्टी तुमच्या जीवनात येतात तेव्हा तुमचं जीवन अगदी परिपूर्ण होतं सर्व गोष्टी मिळतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि हे त्याच्यापासून दूर राहून नव्हे तर त्याच्या बरोबरच्या नात्यामुळे ख्रिस्ता बरोबरच्या नात्यामुळे हे सगळं घडून येतं तुम्हाला मिळतात प्रीती सत्य सुरक्षितता आणि अद्भुत गोष्टी ज्या तुम्हाला ख्रिस्ता बरोबरच्या नात्यामध्ये मिळतात आणि तुम्हाला सौंदर्यसुद्धा मिळतं ज्याचा मी माझ्या जीवनात अनुभव घेतलेला आहे ज्यासाठी मी अनेक वर्ष अपार कष्ट घेत होते इतर लोकांसारखी मी काहीतरी उभारण्याच्या सतत प्रयत्नात होते आणि त्याशिवाय जीवनात इतर काही करायचं असतं त्याचं चा भानही नव्हतं मला आणि मी माझ्या जीवनात पुनर्जुळवणी करण्याचं काम करत कर होते आणि मला काय आवडतं ते मी शोधत होते कामाव्यतिरिक्त मी काय करायला हवं मी जे करते ते मला आवडतं पण तुम्ही फक्त काम एक काम केलं तर संतुलन बिघडतं पण एक गोष्ट मी करू लागले ती म्हणजे सुंदर गोष्टी निहाळणं मला सुंदर गोष्टी पाहायला आवडतात आणि देवांनी निर्माण केलेल्या सुंदर गोष्टी मला खूप आवडतात पण जेव्हा मी जगातल्या लोकांकडे पाहते तेव्हा मला त्यांच्यात घडत असलेल्या ओंगळ आणि कितीतरी अनैतिक आणि अभक्तीच्या गोष्टी आणि कुणालाही आवडणार नाहीत अशा गोष्टी आज इतके लोक रागावलेले आहेत बघा मला वाटतं लोकांना सौंदर्याची खूप भूक आहे आणि त्यांना प्रकाशाचीही भूक आहे आणि या सगळ्या गोष्टी ख्रिस्तात आपल्याला मिळतात मला ठाऊक की तुम्ही अद्भुत अशा गोष्टींवर पुस्तक लिहिले ज्याविषयी तुम्ही काही सांगावं कारण आपल्या जीवनातून अद्भुत गोष्टी काढून काढून घेतलेला आहे जेव्हा तुम्ही एका लहान बाळाला पाहता तेव्हा ते आपल्या हातांकडे असं चकित होऊन पाहत असता किंवा पहिल्यांदाच आपले पाय डोळे विस्फारून पाहत पण काही काळ गेल्यावर प्रौढ झाल्यावर आपल्याला त्यात काही विशेष वाटत नाही किंवा त्यात काही अद्भुत आहे असं आपल्याला वाटत नाही नाही का बरोबर आहे आणि मी बरेचसे विश्वासाचे समर्थक माझ्या सोबतीचे संशोधक सध्या सौंदर्य आणि अद्भुत गोष्टी या विषयाचा केंद्रस्थानी त्यांना ठेवून त्यांचा अभ्यास करतायत कारण त्या गोष्टी आकर्षक असतात पण नष्ट करता येतात सौंदर्याला फार कमी आयुष्य असतं एक सुंदर चेहरा सहजपणे बिघडवता येतो तसंच एखादं सुंदरचं चित्र तुम्ही त्यावर काहीतरी सोडून सहजपणे बिघडवू हो शकता एखादी सुंदर इमारतही सर्व सर्व सुंदर गोष्टी आकर्षक असल्या तरी नाशिवंत असतात माझ्या पुस्तकात रिकॅप्चर द वंडर नावाच्या यात हो, 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 या मी म्हटलंय जितके तुम्ही वयानं वाढत जाता तितकं तुमचं हृदय अद्भुत गोष्टी निभारून जातं फक्त देवच अद्भुत या शब्दासाठी पुरेसा आहे आता क्षणभरासाठी मी थोडं विषयांतर करतो कारण आपला प्रेक्षक वर्ग तिथे मन लावून ऐकतोय काही जणांना याचं कौतुक वाटतंय तुम्ही अश्लील चित्रफितीचाच विषय घ्या त्यात काय केलं जातं जे सुंदर आहे ते घेऊन पूर्णपणे बिघडवलं जातं ठीक आहे तर जग त्या मार्गाने जातं पण शेवटी त्यांना काय आढळून येतं कोणतीही व्यक्ती त्यांना तृप्त करू शकत नाही ते भावनेच्या शोधात असतात ते कधीही तृप्त होऊ शकत नाहीत कारण कोणीही ते पूर्ण करू शकत नाही संपत्तीचंच उदाहरण घ्या ना ती माध्यम मा आहे ते काही अंतिम ध्येय नाही जेव्हा तुम्ही पूर्णपणे संपत्तीच्याच मागे लागता तेव्हा तुम्ही गटांगळ्या खाऊ लागता ती तुम्हाला काय देते शून्य तुमचं म्हणणं खरं आहे मला नेमकं का काय आवडतं किती वेळा तुम्ही त्याच त्याच गोष्टी सतत आणि सतत खाऊ शकता जीवनात प्रत्येकाला थोडी विविधता हवी असते चॉईस फक्त देव देवच मनुष्याची ही भूक भागू शकतो आता हाच मुद्दा आहे एकदा तुमचं देवाबरोबर नातं निर्माण झालं जो अमर्याद आणि परिपूर्ण आणि सर्वात सुंदर आहे की मग तो इतर प्रत्येक नात्यात आपल्याला मार्गदर्शन करतो आपला हात आपलं बोट धरून आपल्याला तिथे घेऊन जातो संपत्तीचं मूल्य खर्च करण्यावरून ठरतं शारीरिक संबंध नैतिकतेच्या कक्षेतच आनंददायी असतात आणि सुंदर तर सौंदर्य हे सहजपणे बिघडवता येऊ शकतं पण जेव्हा तुम्ही जो अमर्याद आणि अद्भुत सौंदर्याचा जनक आहे त्याच्याकडे जाता तेव्हा तो तुम्हाला दाखवतो की बाह्य सौंदर्याचं संवर्धन कसं करायचं बघा बरेच दिवस मी माझ्या मासिकासाठी रोज सकाळी लिहित असायचे प्रभू तू फारच सुंदर आहेस आणि हे त्याला त्याला ठाऊक होतं की मी ते मनापासून बोलते केवळ बोलायचं म्हणून नाही कित्येकदा तुमच्याजवळ शब्दच नसतात आपल्यासाठी असलेली देवाची प्रीती आणि त्याने निर्माण केलेल्या सुंदर गोष्टी आणि आपल्यासाठी देवाचं चांगुलपण या खरोखर आपल्या जीवनातल्या सगळ्यात सुंदर अशा गोष्टी आहेत आणि आपल्याला एकमेकांसोबत चांगलं नातं राखणं गरजेचं असतं कडवटपणा आणि द्वेष आणि अ, अ, अक्षमाशीलता आणि वादविवाद आणि भांडणं या सगळ्या गोष्टी इतक्या ओंगळ आहेत आणि देवाने आपल्याला ओंगळपणासाठी बनवलेलं नाही त्याने आपल्याला निर्माण केलं प्रीती आणि सौंदर्यासाठी जे तुमच्या हृदयात असतं त्याशिवाय तुम्ही रिक्त असता नाईक क्षमेवरचं तुमचं जे पुस्तक आहे त्याचं शीर्षकच सांगतं की क्षमा केल्यामुळे तुमचं जीवन कसं बदलून जातं हे शीर्षकच फार प्रभावशाली आहे जॉईस आणि तुमचं म्हणणं खरं आहे की कटुपणा आणि द्वेष भावना आणि ओंगळपणा जे आपल्या हृदयात असतं तेच आपला घात करतं नुकतीच मी एका ठिकाणी सभा घेत होतो तेव्हा मी म्हणालो की बघा जग मानवी हक्कांविषयी फार गदारोळ करतं पण मनुष्य म्हणून माणसाच्या अधिकारांविषयी ते क्वचितच बोलतात मी म्हटलं आपण वातावरणाविषयी फार ऐकत असतो आणि त्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे पण क्वचितच आपण त्यांच्याकडून हृदयातल्या वातावरणाविषयी ऐकतो हे हृदयातल्या घडामोडी सांगतं आणि हृदयात असलेली मलिनता शेवटी बाहेर सर्व काही मलिन करून टाकतं तुम्ही तुमचा मुद्दा छान मांडलाय बघा मी या सेवेमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून आहे आणि प्रत्येक दिवशी मी प्रार्थना करून नवी सुरुवात करत असतो प्रभू माझ्या हृदयात अशा काही गोष्टी असतील ज्या मला कडवट करत असतील किंवा माझ्या हृदयाकडे माझं लक्ष वेधून घेत असतील तर माझ्या जीवाच्या शत्रूवर मात करायला आज तू माझं सहाय्य कर माझं लक्ष पूर्णपणे फक्त तुझ्यावर असू दे आणि तुझ्या सौंदर्यावर ते सदैव खेळलेले राहू दे आणि यातच सत्य दडलेला हे आपल्या खऱ्या जीवनाचं आपल्या एकमात्र खऱ्या जीवनाचं जे आपल्याला इथेच सगायचं आहे आपण कुणाला ओळखतो किंवा काय करतो किंवा काय घालतो किंवा काय बघतो हे महत्वाचं नाहीये आपलं खरं जीवन हे आपल्या आपल्या हृदयात असतं जे लोकांना दिसत नाही पण आपण पाहायला हवं देव हा हृदयाचा देव आहे जेव्हा आपण येशूला स्वीकारतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन हृदय मिळतं आणि नवीन वृत्ती आणि नवीन सुरुवात मिळते आणि माझ्यासाठी हे एक महान आश्चर्य ठरेल जर एखादा <laughs> नास्तिक, अस आमी, आमी जर नास्तिक सुखी असेल पण नास्तिकवादी लोक असं म्हणतील की आम्ही आम्ही आहोत ना हाच मुद्दा तुम्हाला सांगायचा माणसं खरेपणाची मोडतोड करतात तेव्हा ते स्वतःला उच्च समजतात आणि आपण सुखी झालो आहोत असा स्वतःचा ग्रह करून घेतात जर कोणी नास्तिक हे ऐकत असेल तर मी त्याला असं सांगेन की जीवनातला सर्वात मोठा प्रवास हा डोकं आणि हृदय यामधला आहे डोक्याच्या कचाट्यात सापडू नका जर तुम्ही म्हणालात की सर्व काही डोक्यानंच होत असतं तर मात्र तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनातल्या एका महत्त्वाच्या भागाला मुकाल जीवन हे मस्तक आणि हृदय यांच्या समन्वयानं चालतं आणि जेव्हा मी एका लहान मागच्याच वर्षी मला आजोबा होण्याचा मान मिळाला आणि मी त्या नूतन जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यात पाहिलं मला आठवतं जेव्हा मी चालत हॉस्पिटलमध्ये गेलो आणि माझी लहान माझी मुलगी बाळाला छातीची धरून होती तिनं घट्ट धरलं होतं बघा तो जवळपास पाच पाऊंडांच्या आसपास असेल ती माता आपल्या मुलाला कवटाळण्याचा परमोच्च क्षण अनुभवत होती आणि काही मिनिटांनंतरच एक नर्स जवळ आली आणि मी तिथे होतो माझी पत्नी तिथे होती मुलगी होती तिचा नवरा आणि लहानसं बाळ तिच्या हातात होतं आणि ती नर्स म्हणाली आता मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट स्पष्ट करून सांगू इच्छिते की पहिल्या चोवीस तासांसाठी तुमच्या बाळाच्या मनगटावर एक कड असेल आणि तुमच्या मनगटावर एक कड असेल ज्या क्षणी कोणी त्याला या मजल्यावरून न्यायचा प्रयत्न करेल त्या क्षणी एक अलाम वाजेल बाळाला कोणी नेत आहे याची सूचना देणारा गजर आणि माझ्या मुलीचा हो। चेहराच पडला इथे ती आई झाल्याचा तो अधिक क्षण अनुभवत होती आणि अचानकपणे तिला संभाव्य अपहरणाविषयी जागृत करण्यात आलं तर जग हे असं आहे आम्हाला कसं जग हवंय द्वेषानं भरलेलं जग किंवा अनैतिकतेनं भरलेलं किंवा असं जग जे सौंदर्यानं भरलेलं आहे जिथे देव आपल्याला मुलं या नात्यानं ना स्वतःच्या उराशी घट्ट धरून ठेवतो तेव्हा फक्त डोक्यानं चालणाऱ्या लोकांना मी विचारतो थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा स्वतःला बुद्धिमान म्हणून घेण्यासाठी तुम्ही देवापासून दूर जात आहात मी तुम्हाला विनंती करतो की यावर विचार करा ख्रिस्ताला तुम्ही आपलं हृदय दिलं की हा प्रश्नच मिटेल संतुलन महत्वाचं आहे बरोबर आणि बघा मला या विषयावर तुमचं मत घ्यायला आवडेल की मला आश्चर्य वाटतं लोक जे अविश्वासणारे आहेत ते देवावर विश्वास ठेवत नाहीत देव आहे हे त्यांना ठाऊक असतं था, पण मग त्यांना त्याच्या मागे लागायचं नसतं बघा त्यांची निवड काहीही असली मला आश्चर्य वाटतं असं मनमानी जीवन जगल्यानंतरही त्यांना वाटतं की देव त्यांना त्यांना मिळेल आणि यापैकी किती जण अचानक देवावर विश्वास ठेवू शकतील <laughs> hmm, बरोबर आपण पुन्हा तो प्रश्न पाहूया ज्या एकाच कारणामुळे लोक म्हणतात मला देवावर विश्वास ठेवायचा नाही किंवा ते देवाला प्रत्येक गोष्टीतून वगळतात ते हे की ते पापाला निवडतात आणि पाप पाप नेहमीच मरण आणतं नीतिमत्व जीवन देतं आणि पाप मरण आणतं हे दुःखद दुःखद असलं तरी खरं आहे की देवाला हिशोब देण्याचा काळ येतोय म्हणजे त्यातून कोणीही सुटू शकणार नाही देव नाही असा विचार कोणी कसा करू शकतो हे माझ्या बुद्धी पलीकडचं आहे देवाशिवाय सगळं काही हे नक्षत्र हे तारे पृथ्वी प्रदक्षिणा लहान बाळाचा जन्म हे सगळं काही अस्तित्वात असणं शक्यच नाही आहे हे देवामुळेच आहे आणि तुम्ही म्हटलं तसं कितीही मागे गेलं तरी जे काही अस्तित्वात आहे ते कुठून तरी सुरू झालं आहे आणि त्यामुळेच देव आहे आणि तो जिवंत आहे आपल्याला फक्त विश्वास विश्वास ठेवायचा आहे माझा हा कार्यक्रम आठवड्यातले पाच पाच दिवस असतो आणि बऱ्याचदा त्याचं पुनर्प्रसारणही होतं पण यापूर्वी डॉक्टर झॅकॅरियस सारखे वक्ते ते कधीच आले आले नाहीत आणि आम्ही त्यांना येण्याचा आग्रह केला कारण मला अंधारात आणि स्वतःच्याच अंधविश्वासात हरवलेल्यांची काळजी वाटते आणि आमची अगदी अगदी मनापासून ही इच्छा होती की तुम्ही वचन ऐकण्याची ही संधी गमावू नये तेव्हा माझी विनंती आहे हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही ख्रिस्ताकडे येण्याचं आमंत्रण द्यावं म्हणून स्वर्गीय पित्या जॉयस सोबतच्या ह्या वेळेबद्दल धन्यवाद आणि त्यांना दिलेलं सेवेचं ओझ आणि त्याचा प्रभाव फार मोठा आहे पण तू आपल्या निवडीच्या लोकांना इथे आणून प्रेक्षकात बसवतोस त्यातले काही हॉस्पिटलमध्ये असतील काहीजण दिवाणखान्यात बसलेले असतील काहीजण मित्रांकडे असतील काही जणांनी जीवनाशी झगडत असल्यामुळे स्वतःला कोंडून घेतलं असेल ते कोण आहेत ते तुला ठाऊक आहे तू तिथे त्यांच्यासोबत आहेस आणि त्यांच्या हृदयाला आणि मनाला स्पर्श करतो आहेस तेव्हा त्यांनी तुझ्याकडे आरोळी मारावी आणि प्रभू येशू या अमूल्य देणगीचा त्यांनी स्वीकार करावा त्याचं तारण व्हावं आणि त्यांना पापक्षमा मिळावी अशी मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांना तुझ्या मुक्तीचा आणि आनंदाचा अनुभव मिळावा अशी माझी त्यांच्यासाठी नम्र विनंती आहे प्रभू येशूच्या पुनरुत्थानामुळे उपलब्ध झालेलं सार्वकालिक जीवन त्यांना मिळावं आणि त्याच्याद्वारे असलेली आशा त्यांना मिळावी तू कार्य कर बोल प्रभू जीवन बदल तू हे कार्य कर आणि हे ऐकणाऱ्यांनाही अनुभव दे प्रभू येशूच्या नावाने आम्ही Amen, Amen.